त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं त्याने मला सांगितलं की मम्मी हे एवढे पैसे यांनी जमा केलेत मम्मी तू ते पैसे घेणार आहेस का मी मला मी हे पैसे घेणार नाही पण तेवढ्या लोकांचे आशीर्वाद मात्र मी घेतल्याशिवाय राहणार नाही भगवान बाबांच्या साक्षीने मी तुम्हाला सांगते की मी माझ्या मुलाला त्या दिवशी एक वाक्य म्हणले की माझ्यावर मला इतके दिवस वाटत होतं की माझं लेकरू माझा मुलगा एकच मुलगा त्याचा माझ्यावर हक्क आहे माझ्या दोन बहिणींचा माझ्या कुटुंबाचा माझ्यावर हक्क आहे पण त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही माझ्यासाठी हे पाऊल उचललं मी माझ्या मुलाला सांगितलं बेटा तुझ्या आधी हे लोक माझ्याकडे जेवढा तू माझी जबाबदारी आहेस त्याहून काकनभर जास्त हे माझी जबाबदारी आहे आणि जेवढं प्रेम माझ्यावर तू आई म्हणून करतो त्याच्यापेक्षा जास्त प्रेम हे लोक माझ्यावर करतात का बर तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता काय केलंय मी शेवटचं सा पद सांगा मला मिळालेलं शेवटचं पद कोणतं मंत्रीपद होत माझ्याकडे ग्रामीण विकास तुमच्या गावागावात ग्रामपंचायतचे पंचायत कार्यालय दिले का नाही गावागावापर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडक योजना केली का नाही <laughs> जलसंधारणातून बंधारे केले की नाही गावागावात काम करताना तुम्हाला प्रत्येक कर्डिल साहेब इथे आहेत हे नाशिक वर न धात्रक सगळे आलेले आहेत करडिले साहेबांच्या तालुक्यामध्ये गावागावात मी बोलवायचं या करडिला साहेब कंदाडे साहेब आलेत रत्नाकर गुट्टे आले सुरेश जसे मोनिका ताई तुमचा मतदारसंघ तर मी वेगळा मानतच नाही माझाच मानते म्हणजे जेवढा जेवढा मी परळीसाठी केला तेवढाच मी पाथर्डीसाठी केलं मेघना तुम्ही नवीन सत्तेतले आमदार झाल्यामुळे मला तुमचा करता आलं नाही बुलढाणा ना, कायंदे आलेत मानटे आलेत या राज्यातल्या कोकणापासून ते मराठवाड्यापर्यंत विदर्भापासून ते पश्चिम महाराष्ट्रापर्यंत फक्त आणि फक्त जे वंचित आहेत त्यांच्यासाठी मी काम केलं कोणत्या गावात माझं कार्य करताय कोणत्या गावात तुम्ही घब घब डिस्टर्ब कोणत्या गावात माझा करताय मी पाहिलं नाही कोणत्या गावात कोणता समाज राहतो मी पाहिला नाही खासदार प्रीतम ताई जेव्हा लोकसभेला उभ्या होत्या मी गावात प्रचाराला विचारायचं उभा राह किती लोक आहेत या गावात वंधाऱ्याचं घर आहे का ते म्हणायचे नाही या गावात किती समाजाचे लोक राहतात ते म्हणायचे चार पाच समाज राहतात कोणता समाज मोठा आहे कुणी म्हणायचं धनगर आहे कुणी म्हणायचं माळी कुणी म्हणायचं मराठा आहे मी म्हणायचे किती दिले ताईने पैसे दोन कोटी रुपये एक कोटी रुपये कधी कधी जात पाहिली नाही धर्म पाहिला नाही फक्त आणि फक्त पाहिलं ते तुमच्या अंगातलं सळसळ तर रक्त आणि त्याला देण्याचा काम करत असताना पडले इलेक्शन मध्ये मी पडले पडले तर काय झालं आता राजकारणात पडतातच ना लोक कधीतरी मग माझा पाय मोडला माझा पाय मोडला तर मला काय घेऊन चालावं लागल कोबड्या कुबड्या घेऊन चालव लागल का नाही मग या कुबड्या एक तर आपल्याला पार्टी देऊ शकते नाही तर पब्लिक देऊ शकते माझ्या पब्लिकनी मला एवढ्या कुबड्या दिल्या की दोन महिन्यात मॅरेथॉन पळायची माझी ताकद तयार झाली मी कधीच कधीच मी मनाने खचले नाही कधीच मला वाटलं नाही की माझ्यामध्ये तसुबरही कमी आहे मला वाटलं फक्त एकच की तुमची सेवा करण्यामध्ये खंड आला हात जोडून मी माफी मागते हात जोडून मी माफी मागते माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो माझ्यामुळे तुम्हाला त्रास होत हे मंचावरचे लोकांना तेवढा त्रास होत नसेल ज्यांना काही पद मिळतं प्रतिष्ठा मिळती त्यांचं भागून जातं पण माझ्या त्रास होतो तुम्हाला दरवेळी 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 तुम्ही आशा लावता दरवेळी आणि मागे तुम्ही दरवेळी तुम्ही आशा लावता दरवेळी तुम्हाला वाटत आमची ताई अमोक आमची ताई तमोक पण आता काही नका सगळेच म्हणतात हे उठतात बसा ना मी काही करतो आणि दरवेळी तुमचा अपेक्षा भंग होतो माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो मी हात सोडून तुमची क्षम मी जेव्हा दोन महिन्याची रजा घेतली माझ्या आयुष्यात मला फक्त आणि फक्त माझ्यामध्ये नीतिमत्ता आहे माझ्यामध्ये दुसरं काय नाही गोपीनाथ मुंडेची लेख म्हणून असलेली हिंमत आणि माझ्या लोकांवर असलेला विश्वास मग मी रोज आरोप कोणी ताई या पक्षात चालल्या कोणी ताई त्या पक्षात कोणी आम्हाला असं कळले कोणी म्हणतं आम्हाला तसं कळले पंकजा निष्ठा एवढी नाही पद देऊन देऊन तुम्हाला ती मिळवता आली नाही पद न ना देता सुद्धा निष्ठा काय असते ते या लोकांना विचारा यांच्या मनावर हजार वेळा यांचं स्वप्न तुटलं तरी यांच्या डोळ्यात एक नवीन स्वप्न परत जन्म घेत आहे पडले तर पडले कोण पडत नाही अरे ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा आपल्या युद्धांमध्ये हरले भैरवानी तर ब्रह्माच एक शिर सुद्धा छेदून टाकलेला आहे शिवाला सुद्धा हनुमानासमोर युद्ध करताना नतमस्तक व्हावं लागलंय विष्णूला सुद्धा अनेक संकटांना सामोरं जावं लागलंय जर या त्रि देवांना सुद्धा संकट आहे देवीला सुद्धा लाखो आसुरांबरोबर युद्ध करावं लागतं तर युद्धाला आपण का तयार नाही राहणार हार ती नाही जी तुम्ही स्वतःच्या हृदयात परत करता हार ती आहे जी हजार वेळा हरलात तरी लोक तुमच्या गळ्यामध्ये सन्मानाने घालतात तो हार तुम्ही माझ्या गळ्यात घातला मी

आता माझे माणसं संयम दाखवणार नाहीत आता माझ्या माणसं हे भगवान शिवाच रूप आहे शिवशंकर खो भोळा आहे पण त्याला सुद्धा तिसरा डोळा आहे सकाळी परमपूज्य मोहनजी भागवत यांचा दसरा मेळावा झाला त्यांनी सांगितलं की नीतिमत्ता बाजूला ठेवून राजकारण करणं देशा हे देशाच्या हिताच नाही